काल मध्यवर्ती नागपुरात हॉटेल रेडिसन ब्लू समोर भीषण अपघात घडला, ज्यात रॉंग साईडने येणाऱ्या कारने व्हॅनला जोरदार धडक दिली. यात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कुठलीही जीवितहानी झाली नाही. काल मध्यरात्री नागपुरातील हॉटेल रेडिसन ब्लू समोर भीषण अपघात घडला, ज्यात रॉंग साईड येणाऱ्या कारने व्हॅनला जोरदार धडक दिली. यात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, मात्र कुठलीही जीवितहानी झाली नाही. या घटनेनंतर एक ट्विस्ट आला, तो म्हणजे असा की अपघात झालेल्या कारमधील तरुणांनी व्हॅन चालकाला दुसऱ्या कारमध्ये बसवून दूर घेऊन गेले आणि जबर मारहाण केली. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.